जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना मृत्यू संख्या कमी होत नसल्याचं स्पष्ट झालंय. 24 तासात नवे 111 रुग्ण आढळलेत, तर सलग दुसऱ्या दिवशी 12 रुग्णांचा मृत्यू झालाय. याशिवाय 143 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सांगली महानगरपालिका क्षेत्रात अवघे 6 रुग्ण आढळलेत, तसेच आटपाडी तालुक्यात 21 रुग्ण, कडेगाव तालुक्यात 11 रुग्ण, खानापूर तालुक्यात 14 रुग्ण, पलूस तालुक्यात 4 रुग्ण, तासगाव तालुक्यात 15 रुग्ण, जत तालुक्यात 12 रुग्ण, कवठे महंकाळ तालुक्यात 5 रुग्ण, मिरज तालुक्यात 7 रुग्ण, शिराळा तालुक्यात 4 रुग्ण आणि वाळवा तालुक्यात 12 रुग्ण आढळले. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे 197,659 रुग्ण आढळले, त्यापैकी 5,252 रुग्णांचा मृत्यू झालाय, तर 191,520 रुग्ण कोरोनामुक्त झाले. सध्यास्थितीत जिल्ह्यात 887 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत, त्यापैकी 566 रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरू आहेत. महाराष्ट्रात झालेल्या महिला अत्याचारांविरोधात आरोपींवर कोणतीही कारवाई न करता कुंभकर्णाप्रमाणे झोपी गेलेल्या महाविकास आघाडी सरकारला जागे करण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात आलं. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून महिलांवर अत्याचाराचं प्रमाण हे दिवसेंदिवस वाढतंय. पुणे, साकीनाका, जालना, नागपूर, परभणी, पालघर, नांदेड, डोंबिवली येथे घडलेल्या बलात्काराच्या घटना महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेला काळीमा फासणाऱ्या आहेत. राज्य सरकार महाराष्ट्रात महिला अत्याचारांविरोधात कुठलीही भक्कम कारवाई करण्यात अपयशी ठरले. या घटनांकडे गांभीर्याने लक्ष न देता कुंभकर्णाप्रमाणे झोपी गेलेला आहे की काय, असा प्रश्न आता जनतेला पडलाय. यासाठी महाराष्ट्र सरकारला जागे करण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सांगली महानगरातर्फे जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे ढोल बजाव आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात महिला सुरक्षेच्या बाबतीत उदासीनता दाखवणाऱ्या सरकारचा ढोल वाजवून जाहीर निषेध करण्यात आला. तरी जर यापुढेही असेच महिलांवर अत्याचार होत राहिले तर रस्त्यावर उतरून सरकारविरोधात आंदोलन करेन, असा इशारा यावेळी देण्यात आले. यावेळी जिल्हा संयोजक ऋषिकेश पोद्दार, जिल्हा सहसंयोजक विशाल जोशी, महानगरमंत्री ऋषिकेश पोद्दार, सहमंत्री दर्शन मुंदडा, बागेश्री उपळावीकर, अनुश्री विस्पुते, तन्वी खाडीलकर, सूरज मालगावे यांच्यासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते. कवठेमहंकाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील व मिरज तालुक्यातील सलगरे येथे अज्ञात हल्लेखोराने धारधार शस्त्राने वार करून वृद्ध महिलेचा खून केला असल्याची घटना गुरुवारी रात्री घडली आहे. 60 वर्षीय वत्सला अप्पासाहेब जाधव असं मृत महिलेचं नाव आहे. सदरची महिला ही शेतमजूर असून कामाची सुट्टी झाल्यानंतर सलगरे येथील जाधव वस्तीवर असलेल्या घराकडे जात होती. पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झालाय. सलगरे ते कोंगनोळी रस्त्यावर असलेल्या रेल्वे पुलाजवळच असलेल्या अशोक जाधव यांच्या शेतालगत जाधव वस्तीकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर वृद्ध महिलेचा कोणीतरी हत्याराने मारून गंभीर जखमी करून खून करण्यात आलाय. सदरची घटना गुरुवारी सायंकाळी 7 ते शुक्रवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. नंदकुमार बंडा जाधव यांनी कवठेमहंकाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे, पोलीस उपनिरीक्षक अक्षय कुमार टिकने यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. महापालिका क्षेत्रात खुल्या भूखंडांचा बाजार सुरू आहे, त्यामुळे खुल्या भूखंडांची श्वेतपत्रिका काढून या भूखंडांना महापालिकेचं नाव लावावं अशी मागणी शासनाकडे सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने करण्यात आली होती. त्याला यश आले असून राज्याच्या नगरविकास विभागाने तसे आदेश महापालिकेला दिले असल्याची माहिती सर्वपक्षीय कृती समितीचे सतीश साखळकर यांनी दिली आहे. महापालिकेच्या मालकीचे 1,000+ अधिक भूखंड आहेत. शहराच्या विस्तारित आणि उपनगरात खुल्या भूखंडांची संख्या अधिक आहे. यातील अनेक भूखंडांवर महापालिकेचे नाव अद्याप लागलेलं नाही. जुन्या मालकाचं नाव असल्याने भूखंडांचा बाजार होतोय. गेल्या काही महिन्यात 3 ते 4 भूखंडांची विक्री झाल्याचं प्रकरण समोर आलं होतं. गुंठेवारीतील भूखंडावर बेकायदेशीरपणे कब्जा करण्यात आलेला आहे. मजूर रेखांकनातील भूखंडाची खुलेआम विक्री सुरू आहे. या प्रकरणाला आळा घालण्यासाठी सर्वपक्षीय कृती समितीने पुढाकार घेतलाय. याबाबत समितीच्या वतीने आयुक्तांनाही निवेदन देण्यात आलं होतं. खुल्या भूखंडाला नाव लावण्यासाठी महापालिकेने मानधनावर तहसील दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. सर्वपक्षीय कृती समितीने खुल्या भूखंडाबाबत नगरविकास विभागाशीही पत्रव्यवहार केला होता. महापालिकेने खुल्या भूखंडाची श्वेतपत्रिका काढून त्यावर नाव लावण्यासाठी तातडीने प्रक्रिया सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. नगरविकास विभागाचे अपर सचिव किशोर गोखले यांनी यासंदर्भात महापालिका प्रशासनाला पत्र पाठवून श्वेतपत्रिका काढण्याचे आदेश दिले. मार्केट यार्डात शुक्रवारी काढण्यात आलेल्या बेदाणा सौद्यामध्ये कर्नाटकातील शेतकरी महेंद्र पाटील यांच्या बेदाण्यास तब्बल 365 रुपये प्रति किलो इतका उच्चांकी भाव मिळालाय. आतापर्यंतच्या सांगली, तासगाव, विजापूर, पंढरपूर, सोलापूर बाजारपेठेपेक्षा सांगलीतील सौद्यात सर्वाधिक दर मांडला जातोय. सांगलीतील सौद्यामध्ये शेतकऱ्यांनी माल आणावा असं आवाहन सभापती दिनकर पाटील यांनी केले. कोरोनामुळे थंडावलेला बेदाणा बाजारात सध्या दरामध्ये वाढ होत आहे. गेले 4 महिने प्रत्येक सांगली सौद्यात 100 गाडीपेक्षा जास्त आवक येते. शुक्रवारच्या बेदाणा सौद्यामध्ये
25 दुकानात 45 गाडी आवक झाली आहे. तुषार शहा यांच्या KM कॉर्पोरेशन या दुकानात कर्नाटकातील महेंद्र पाटील या शेतकऱ्याच्या 52 बॉक्सला उच्चांकी 365 रुपये असा प्रति किलो भाव मिळालाय. हा बेदाणा गणपती एंटरप्राइजेस यांनी खरेदी केला. आतापर्यंतचा उच्चांकी दर झाल्याने शेतकऱ्यांनी आणि व्यापाऱ्यांनी सौदात जल्लोष केलाय. सांगलीची बेदाणा बाजारपेठ ही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नावारूपाला आलेली पेठ आहे. सांगली मार्केटमध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आदी राज्यातून प्रचंड मोठ्या प्रमाणात शेतीमाल विक्रीस येतो. बेदाणा खरेदी विक्रीसाठी सांगली मार्केट हे सर्वात चांगले मार्केट समजले जाते. शेतकऱ्यांच्या मालाला आणि बेदाण्याला खुले सौदे काढून योग्य भाव दिला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला बेदाणा सांगली बाजारपेठेत विक्रीसाठी आणावा असं आवाहन पाटील आणि सचिव महेश चव्हाण यांनी केलं आहे. इस्लामपूर लोणार गल्ली येथे मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात शेखर दिनकर खांडेकर यांच्या पाळीव गायीचा मृत्यू झाला. या प्रकारामुळे शहरातील मोकाट कुत्र्यांचा सुरू असलेला उच्छाद पुन्हा एकदा दिसून आलाय. मोकाट कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी शहरातील नागरिकांकडून होती. लोणार गल्ली परिसरातील झुंजार चौकात शेखर खांडेकर हे वास्तव्यास आहेत. त्यांच्या घराजवळच पाळीव जनावरांचा गोठा आहे. या गोठ्यामध्ये दुभती पाळीव गायी ते बांधत होते. शुक्रवारी दिनांक 24 सप्टेंबर रोजी पहाटे 4 सुमारास मोकाट कुत्र्यांचे टोळके जनावरांच्या गोठ्यांच्या शेडमध्ये शिरले. गोठ्यांमध्ये बांधलेल्या गायींवर कुत्र्यांनी हल्ला केला. गायीच्या पुढच्या आणि मागच्या पायाचे अक्षरशः लचके तुटले. हा धक्कादायक प्रकार सकाळच्या सुमारास शेखर खांडेकर यांच्या लक्षात आला. कुत्र्यांच्या हल्ल्यात गायी मृत्यूमुखी पडली. गायीच्या आर्थिक नुकसानास इस्लामपूर शहराचे प्रशासन आणि आरोग्य विभाग पूर्णपणे जबाबदार असून प्रशासनाकडून न्याय मिळावा अशी मागणी शेखर खांडेकर यांनी नगरपालिका प्रशासनाकडे केली आहे. या प्रकाराची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते गजानन पाटील यांनी मुख्याधिकारी वैभव साबळे यांच्याशी भेट घेऊन चर्चा केली. इस्लामपूर शहरातील मोकाट कुत्र्यांना पकडून नसबंदी करण्याचं काम सुरू असल्याची माहिती मुख्याधिकारी साबळे यांनी दिली आहे. मोकाट कुत्र्यांची नुसती नसबंदी करून चालणार नाही. शहरातील प्रत्येक चौकात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे. त्यांचा कायमचा बंदोबस्त करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गजानन पाटील यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून सुरू असलेली स्वराज्य ध्वज यात्रेचे सांगलीत उत्साही स्वागत करण्यात आले. सांगलीत शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष नितीन चौगुले आणि राष्ट्रवादीचे अमित शिंदे यांनी ध्वजाचं स्वागत केलंय. महाराष्ट्रातील हिंदवी स्वराज्याच्या वैभवशाली इतिहासाची माहिती देण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील शिवपट्टण किल्ल्यावर 74 मीटर उंच भगवा ध्वज उभारण्यात येणार आहे. त्यासाठी गेले 15 दिवस स्वराज्य ध्वज मोहिमेचे वाहन राज्यातील सर्व जिल्ह्यात फिरत आहे. त्यासाठी राज्यातील 36 जिल्हे आणि 6 राज्यांसह 12,000 किलोमीटर असा सलग 37 दिवस ध्वजाचा प्रवास होणार आहे. शुक्रवारी स्वराज्य ध्वज यात्रेचे सांगलीत स्वागत करण्यात आलं. राज्यातील प्रवासाचा हा अखेरचा आणि 3रा टप्पा सुरू आहे. प्रथम आरेवाडी येथे बिरोबा देवालयाजवळ स्वराज्य ध्वज दाखल झाला. त्या ठिकाणी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी ढोल ताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत करत ध्वजाला वंदन केलं. यावेळी तरुणांनी पारंपरिक गज नृत्यही सादर केलं. मंदिराच्या आवारात सर्वांनी पूजा केल्यानंतर ध्वज पुढे मार्गस्थ झालाय. सांगली येथील गणपती मंदिराजवळ ही स्वराज्य ध्वज यावेळी आणण्यात आला. शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान यांच्या वतीने ध्वजाचं पूजन करून स्वागत करण्यात आलं. यावेळी शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष नितीन चौगुले यांच्या हस्ते ध्वजाचं पूजन करण्यात आलं. यावेळी राष्ट्रवादीचे अॅडव्होकेट अमित शिंदे, मदन पाटील, शुभम जाधव, ऋषिकेश कांबळे आदी जण उपस्थित होते. सांगलीत स्वागत झाल्यानंतर ही यात्रा पुढे मार्गस्थ झाली. ऊस वाहतूकदारांच्या अनेक समस्या आहेत, मात्र ते संघटित नसल्याने त्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत. त्यांना संघटित करून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी गुरुवारी सांगलीत पश्चिम महाराष्ट्रातील ऊस वाहतूकदारांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आले अशी माहिती स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिली. या मेळाव्याला माजी खासदार राजू शेट्टी उपस्थित राहणार आहेत. गुरुवारी दुपारी 12 वाजता मार्केट यार्डातील सहकार भवनात मेळावा होणार आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणावर ऊसतोडणी मजूर कोट्यावधींचा गंडा घालतात. त्यामुळे गेल्या काही वर्षात तब्बल 200 वाहतूकदारांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे तोडणी मजुरांसाठी दिल्या जाणाऱ्या उचलींना विमा संरक्षण मिळावे ही मुख्य मागणी आहे. पोलिसांनी RTO कडून होणारी लूट थांबली पाहिजे. अलीकडच्या काळात ट्रॅफिक आणि ओव्हरलोडच्या कारणांवरून मोठ्या प्रमाणात वाहतूकदारांना त्रास सहन करावा लागतो. तो थांबला पाहिजे. ऊस वाहतूक महामंडळाची स्थापना केली पाहिजे. या महामंडळाकडे मजुरांची नोंदणी झाली पाहिजे. नोंदणीकृत मजुरांचा पुरवठा साखर कारखान्यांना झाला पाहिजे. ऊस वाहतूकदारांना टोल माफी मिळाली पाहिजे. साखर कारखान्यांनी वाहतुकीचे पैसे त्वरित दिले पाहिजेत. कमिशनसाठी ही अडवणूक होता कामा नाही. यांसह अन्य मागण्यांसाठी मेळाव्याचं आयोजन केलंय. सांगली, कोल्हापूर, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातून वाहतूकदार उपस्थित राहणार असल्याचे जिल्हाध्यक्ष खराडे यांनी सांगितले.
मिरज शहरातील शिवाजी रोड हा रोड चांगला व्हावा यासाठी आंदोलने झाली. हा रस्ता होणार आहे त्यासाठीच प्रयत्न सुरू आहेत. अनेक दिवसांपासून प्रलंबित या रस्त्याचं उद्घाटन शनिवारी कराड येथे ऑनलाईन होणार आहे. त्यामुळे मिरजकरांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेला शिवाजी रोड हा होणार असून अत्यंत दर्जेदार होणार आहे. काहींनी स्वतःच्या प्रसिद्धीसाठी आंदोलने केली त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. आपण रस्त्यासाठी सतत पाठपुरावा करत होतो अशी माहिती आमदार सुरेश खाडे यांनी दिली. सुरेश खाडे म्हणाले, या रस्त्याची किंमत 27,45,00,000 रुपये आहे. हा रस्ता तानंग फाटा ते रजपूत गार्डन हा नॅशनल हायवेला जोडणारा आहे. याची लांबी 10 किलोमीटर आहे. हा बालाजी मंगल कार्यालयापासून रस्ता सुरू होऊन चार पदरी होऊन आणि तानंग फाट्यापासून सुरू होणारा रस्ता बालाजी मंगल कार्यालयापर्यंत 2 पदरी होणार आहे. 4 पदरी रस्ता होत असताना साईड बॉक्स टाईप गटार दुभाजक असेल, मध्ये स्ट्रीट लाईट असेल. या रस्त्याची देखभाल दुरुस्ती ठेकेदाराने 5 वर्ष करायची आहे. हा रस्ता 6 महिन्यात होणारे अडथळे दूर करण्यासाठी महापालिका नॅशनल हायवे करणार आहे. यासाठी सर्वांनी सहकार्य करायचं आहे, तरच हा रस्ता चांगल्या पद्धतीने होऊ शकतो.